वारी काळात अनेक जण आपली सगळी सेवा करत असतात, कोणी नामातून, कोणी गजनातून, कोणी कीर्तनातून, तर कोणी कलेतून सेवा ही सादर करत माऊलीं चरणी आणि विठुराया चरणी सेवा अर्पण करत असतात. अशीच ही राजश्री आपल्या वडिलांनी सुरू केलेली रांगोळीची सेवा ही आज विठ्ठल चरणी अर्पण करते. विसाव्याचं ठिकाण असेल, मुक्कामाचं ठिकाण असेल, किंवा ज्या ठिकाणी मोठे रिंगण होतात माऊलींच्या सोहळ्यातील, अशा प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळी ही राजश्री काढत असते आणि ज्या रांगोळी पाहण्यासाठी भाविक, नागरिक आणि वारकरी देखील गर्दी करत असतात. वडिलांनी सुरू केलेला वारसा हा राजश्री गेली 11 वर्ष आता सांभाळत आहे. नमस्कार, माझं नाव राजश्री नितीन भागवत धुंदरकर. मी गेली 11-12 वर्ष झाले माऊलींच्या पालखीला आळंदी ते पंढरपूर रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करते. माझी फॅमिली सोबत असते. पहिले माझ्या वडिलांनी आणि मी रांगोळीची सुरुवात केली होती पायघड्या घालायला. नंतर 5 वर्ष झाले माझे मिस्टर आणि मी असते. 2 वर्ष झाले माझा मुलगा लास्ट वर्षी, त्यांनी 5 महिन्याचा असताना पहिली वारी केली. तो आता 1.5 वर्षाचा आहे, त्याची दुसरी वारी आहे. तो पण यावर्षी वारीला आहे संपूर्ण पालखी मार्गावरती. आम्ही संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळीच्या पायगाड्या घालतो आहे. समाज प्रबोधनपर विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आत्ताच्या कंडिशनला आपल्याला जाणवलं असेल, खूप कडकडाचं ऊन आहे, पाऊस नाही आहे आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे झाडं सगळी नष्ट झालेली आहेत. वारकरी निवारा शोधत पुढे पुढे चालत आहेत, त्यामुळे खूप हाल होत आहेत वारकऱ्यांचे ऊनामुळे. माझी आता एवढीच इच्छा आहे पांडुरंगाला की लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि सगळं गारवा पसरू देत, कारण खूप हाल होत आहेत वारकऱ्यांचे. दिवसभर चालायला होत नाही, वारकरी सकाळीच रस्ता उरकून घेतात, चालून पुढे जाऊन बसतात, त्यामुळे पालखीसोबत खूप कमी लोक दिसतात असं वाटतंय. सगळं पब्लिककरण पुढेच दिसतंय. ॲक्च्युली दरवर्षी मला नाही का एक ठराविक म्हणजे दोघं तिघजणं असं रांगोळीसाठी मला मदत करतात. आपले मावळ तालुक्याचे आमदार सुनीलन्ना शेळके, भोसरीचे आमदार महेशदा लांडगे आणि सचिन लांडगे भोसरीचे आणि अजितदा गव्हाणे असे मला रांगोळीसाठी खर्च करतात. जवळजवळ भरपूर प्रमाणात खर्च येतो रांगोळीसाठी. काही खर्च आपण वैयक्तिक करतो. जवळजवळ 85 ते 90 पोती रांगोळी लागते, पांढरी रांगोळी आणि कलर 450 ते 500 किलो कलर लागतात या संपूर्ण याच्यासाठी. आम्ही एवढं मटेरियल सगळं घेऊन येतो, लागेल तसं मटेरियल 2-व्हीलरवरती घेतो आणि पूर्ण रांगोळ्या काढत काढत. ॲक्च्युली मी कला कुठे शिकलेली नाही आहे, परमेश्वरी देणगीच आहे मला. आणि खूप वर्षापूर्वी म्हणजे असंच मी बोलले की मला रांगोळी काढायची आहे पालखीला. कधी पालखी काय असते, कसं काय असतं काही पाहिलं पण नव्हतं. मला सगळे बोलले चेंगरशील, खूप गर्दी असते, शक्य नाही येते, पण म्हणजे आलं होतं मनामध्ये. आणि मी हट्टे होते, वडिलांनी हट्ट पूर्ण केला, घेऊन आले मला पालखीला. आम्ही सुरुवात केली, आज नगरात आम्ही सेवा करतोय. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ही सेवा चालू राहील. पूर्ण पालखी मार्गावरती, पूर्ण रस्त्यावरती, विसाव्याच्या ठिकाणी, रिंगणाच्या ठिकाणी, पालखी तळावरती, ज्या ज्या ठिकाणी माऊली थांबतात त्या त्या ठिकाणी रांगोळी काढली जाते. रिंगणामध्ये संपूर्ण रिंगणात रांगोळी काढली जाते. परत पालखीच्या रूटवरती ज्या ज्या ठिकाणी असे काही स्पॉट आहेत बाबा की चौक आहे, तिथे लोक थांबलेत की एखादा समाज प्रबोधनपर विषय तिथे रांगोळीत मांडल्यावरती 4 लोक तो वाचतील, तो आत्मसात करायचा प्रयत्न करतील, या हिशोबाने आम्ही रांगोळ्या काढायचा प्रयत्न करतो. शब्दात नाही सांगू शकत, म्हणजे म्हणतात ना हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ते खरं आहे.